भाजप नेते तथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी टोल संदर्भात एक मोठी माहिती शेअर केली आहे. सरकार लवकरच टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत आहे, त्या जागी आता नवीन प्रणाली येणार आहे असे गडकरी यांनी म्हटले आहे. त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात माहिती दिली. टोल वसुलीची ही नवीन प्रणाली अथवा यंत्रणा उपग्रह आधारित असणार आहे. ही यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल, मात्र यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची डेडलाईन समोर आलेली नाही. या यंत्रणेअंतर्गत युजर्स महामार्गावर जेवढे किलोमीटर अंतर पार करतील त्यानुसार त्यांच्या बँक खात्यातून आपोआप पैसे कापले जातील, त्यामुळे युजर्सना सेव्हिंगचीही संधी मिळेल. मार्च 2024 पर्यंत नवी प्रणाली लागू करण्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उद्दिष्ट होते. याच्या सहाय्याने टोल प्लाझावर लागणारा वेळ कमी होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस म्हटले होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.